मुंबईतील व्यापाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका। दुकानावर लावाव्या लागणार मराठी पाट्या। सुप्रीम कोर्टाने दिली 2 महिन्यांची मुदत। दुकानं आणि कार्यालयावर मराठी पाट्या लावण्याविरोधात व्यापारी संघटनांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। मात्र या याचिकेवर सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं व्यापारी संघटनेला चांगलाच दणका दिलाय। येत्या 2 महिन्यात सगळ्या दुकानदारांवर मराठी भाषेत पाट्या लावण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलाय। तसंच व्यापारी संघटनेला खडे बोल सुनावले। तुम्ही मराठी भाषेत पाट्या का लावू शकत नाही? नियम पाळा, कर्नाटकात हा नियम आहे। आता दिवाळी दसऱ्याआधी मराठी पाट्या लावण्याची वेळ आली आहे। तुम्ही महाराष्ट्रात आहात, तुम्हाला मराठी भाषेतील पाट्यांचा फायदा माहित नाही का? जर तुम्हाला मुंबई हायकोर्टात पाठवलं तर मोठा भुर्दंड बसू शकतो, अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं सुनावलंय। हमें मराठी साइन बोर्ड जो दूसरी जो लैंग्वेज है उससे छोटा नहीं होना चाहिए, ऐसा मैसेज हमने सारे दुकानदारों को भेज दिया है। 2 महीने में हमें हमारे बोर्ड का जो भी मराठी साइन बोर्ड है जो साइज है वो साइज हमें मान्य रखनी पड़ेगी, और ये हमने सारे दुकानदारों को मैसेज पहुंचा दिया है। हम सुप्रीम कोर्ट के ऑर्डर का हम आदर करते हैं। यश अपयश मानायची गरज नाही। मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात सुभाष देसाई साहेब मराठी भाषा विकास मंत्री होते। त्यांनी या संदर्भात कायदा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतलेला होता आणि आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तशा सूचना दिलेल्या आहे। महाराष्ट्रात आपण राहतो, मराठीत पाट्या असाव्या। मला वाटतं सगळ्या महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी, संस्थांनी, कंपन्यांनी या आदेशाचं पालन करावं, आणि जर नाही केलं तर मग वेगळ्या संघटना आंदोलनं करतात। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हे ट्विट केलं। आता सर्वोच्च न्यायालयानं पण यावर काही मुठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवीच, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे। दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा। इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका। अनेक आंदोलनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली, अनेक महाराष्ट्र सैनिकांनी जेलवारी केल्या या सगळ्या आंदोलनामुळे, आणि त्याला कुठेतरी यश आलं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे महाराष्ट्र द्रोही होते आणि मराठी भाषेचा द्वेष करणारे लोक होते, या सर्वांच्या कानाखाली एक सणसणीत चपराक ही सर्वोच्च न्यायालयाने लगावलेली आहे। खरं तर 2008 मध्ये तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारनं राज्यातील दुकाने आणि कार्यालयांवर मराठी भाषेत पाट्या लावण्यासंदर्भात आदेश जारी केला होता। मात्र त्यात अनेक पळवाटा असल्यामुळे त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही। पुढे मविया सरकारच्या काळात या संदर्भात नवा आदेश जारी करण्यात आला होता। त्याविरोधात मुंबईतील व्यापाऱ्यांनी कोर्टात धाव घेतली होती। मुंबई उच्च न्यायालयानं सरकारच्या बाजूने निर्णय दिला होता, पण व्यापाऱ्यांनी त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं। आता सुप्रीम कोर्टानं व्यापाऱ्यांना 2 महिन्यांची मुदत दिली आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांना मराठी भाषेत पाट्या लावाव्या लागणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।